KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं 24 ते 28 नोव्हेंबर दरम्यान यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आलं. यावेळी यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाविषयी देखील संयोजकांच्या वतीनं माहिती देण्यात आली. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त 24 ते 28 नोव्हेंबर रोजी बैल बाजाराच्या पटांगणावर यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती बाजार समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी युवा नेते उदयसिंह पाटील, बाजार समितीचे सभापती मोहनराव माने, शुअरशॉट इव्हेंट मॅनेजमेंटचे संदीप गिड्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रदर्शनानिमित्त शेतकऱ्यांसाठी विविध फळे पीक स्पर्धा तसेच परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच अत्याधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान देखील शेतकऱ्यांना या प्रदर्शनात पाहता येणार असून शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन युवा नेते उदयसिंह पाटील यांनी केलं आहे. 24 तारखेपासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृती प्रित्यर्थ या ठिकाणी कराड कृषी उत्पन्न बाजार समितीनं सलग 15वे कृषी या ठिकाणी प्रदर्शन भरवलेलं आहे की ज्याची संकल्पना शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी भरवलेले हे या ठिकाणी हे महोत्सव आहे. हा यावर्षी अधिक चांगल्या प्रमाणामध्ये कसा करता येईल याचा आयोजन कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या ठिकाणी केलं गेलेलं आहे आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतामध्ये चांगलं तंत्रज्ञान कसं पोचवावं आणि ते कसं पोच होईल ते अधिक कसं चांगलं असेल ह्याच्या दृष्टीनं माहिती सहज उपलब्ध व्हावी या दृष्टीनं हे प्रदर्शन या ठिकाणी पुन्हा एकदा 15व्या वर्षी या ठिकाणी कराड मार्केट कमिटी भरवते आहे. या प्रदर्शनाचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि अधिक संख्येनं भेट देऊन या ठिकाणी जे काम चालणार आहे त्यामध्ये सहभाग करावा एवढीच या निमित्तानं मी त्यांना आवाहन करतो. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज.